ताई आमच्या गावातली 4 विकास कामं दाखवा एवढी विचारणा केल्यानंतर एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होऊ लागला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं रावेर लोकसभा मतदारसंघामधलं कोचूर या गावाचं नाव हे सर्वांनाच माहीत पडलं. खरं तर लोकसभा निवडणुका सुरू आहेत आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप तर होणारच, परंतु कोचूर गावामध्ये नेमकं काय घडलंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि यासाठी मी आता आलेलो आहे कोचूर गावामध्ये. नमस्कार, मी अभिजित पाटील. रामराम मंडळी या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. या कोचूर गावकऱ्यांना नेमकं काय वाटतंय, काय नेमका प्रकार घडला होता हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. सुरुवात आपण किशोर पाटील यांच्याकडनं करूयात, कारण त्यांनीच हा प्रश्न उपस्थित केला होता. काय नेमका प्रश्न उपस्थित केला होता? ताई आमच्या कोचूरमध्ये आल्या होत्या प्रचार करताना, त्यावेळेस मी 4 कामं त्यांना विचारली. ते 4 कामं त्यांनी आम्हाला दारुडे खोळे बोलले. ते आमच्या गावाचं नाव खूप हे केलं, खराब केलं. आम्ही दारुडे आहेत का? आम्ही रोहिणीताई यांचे समर्थक आहात. त्यांना ताईंना विचारा, रोहिणी कल्चरना रोहिणीताईंना विचारा, आम्ही दारुडे खोळले आहेत का? आमच्या गावाचं त्यांनी नाव खराब करून टाकलं आहे खूप. काय नेमकं प्रकार काय घडला होता तुम्ही जेव्हा त्या रोहिणीताई आपल्या रक्षाताई या ठिकाणी प्रचाराला आले, आणि नेमकं तुमच्या मनात काय खतखत चालली होती, काय प्रश्न तुम्ही विचारला? माझ्या मनामध्ये एक खतखत होती की त्यावेळेस ताई आल्या होत्या, ते मी त्यांना 4 कामं विचारले. पण ताईने 4 कामामध्ये मला एक काम तरी सांगितले होते. त्यांचा जो ताईने जो व्हिडिओ व्हायरल केलाय आज सोशल मीडियावर, जो मी केला होता त्यांनी पण केला, तर त्यांनी त्या व्हिडिओमध्ये आम्हाला दारुडे म्हटले. आम्ही दारुडे वाटता का? तुमच्याच ननद भाऊदुले जरा ननदला त्यांना विचारा की आम्ही दारुडे आहेत का? आम्ही त्यांचे समर्थक आहेत, रोहिणीताई यांच्याकडचे. त्यांचे मला एक सांगा, तुमच्या गावामध्ये खरंच विकास कामं झालीत का? तुम्ही जेव्हा हा प्रश्न उपस्थित केला तेव्हा ताईंनी नेमकं काय उत्तर दिलं? त्यांनी प्रश्नच विचारला आणि ते गाडीमध्ये पळून गेले. अच्छा, त्यांनी एक उत्तर मला 4 कामातला एक प्रश्न तरी विचारला हवा होता. बरोबर, म्हणजे तुम्ही कामा विकास कामांबद्दल प्रश्न केला आणि त्याच्यानंतर रक्षा खडसेंनी उत्तर न देता ते चालले गेले. आपण इतरही गावकऱ्यांना विचारूयात. दादा, तुमच्या गावामध्ये काय काय विकास झालाय? काही पण नाही अजून. नाही अच्छा. दादा, काय वाटतं तुमच्या गावामध्ये रावेर मतदारसंघामध्ये किंवा तुमच्या कोचूर गावामध्ये आतापर्यंत काय विकास झाला? कोणताच विकास झाला नाही, काहीच नाही. खासदार नाही म्हणून तर आजपर्यंत काहीच नाही. 10 वर्ष खासदार राहिलेली आहे ताई, पण 10 वर्षामध्ये एकही खासदार निधी मधलं काम दिलेलं नाही. अच्छा, बरं. मग तो राग तुमचा गावकऱ्यांचा आहे की विकास कामं अजूनपर्यंत झालेली नाहीये. बरं, काय वाटतं तुम्हाला खासदारांकडनं नेमक्या काय अपेक्षा असतात? खासदारांच्या आपण जे निवडून देते त्याला जनतेचे प्रश्न असतात काही असतात, गावाचा विकास तसा काहीच नाही. अच्छा, खासदारांकडनं विकास व्हावा असं तुम्हाला वाटतं. युवकांचे किंवा बेरोजगारीचे, तुमच्या केळी मालाच्या भावाचे, इथल्या उत्पादित होणाऱ्या कापसाचा भाव, हे प्रश्न देखील तुमचे आहेत का अद्याप देखील गावात? मग केळीचा भावापर्यंत विकास म्हणजे केळीचा भाव कमी आहे, सगळं कमी आहे, कपाशीला भाव कमी मिळतो, सगळ्या गोष्टी कमी मिळतात. रक्षाताईंनी आम्हाला खासदार झाल्यानंतर 10 वर्षानंतर आमच्या गावाकडे बघितलं नाही इथं पण एक काम तरी दाखवून द्यावं रक्षाताईंनी आम्हाला कोथरूमध्ये. त्यानंतर आम्ही सत्कार कडीन बसतो आमच्या कोथरूमध्ये. बरोबर, मग आता नुसतं प्रचार असलं तेव्हाच येतात आणि बाकी त्याच्या व्यतिरिक्त नाही, प्रचार असतात तेव्हाच होतात. फक्त ते कोणाची कोणा मरणामध्ये, कोणाच्या इच्छामध्ये, सुखदुःखामध्ये कुठेच अदर राहता नाही रक्षात आहे. अच्छा, ठीक आहे. काय वाटतं तुम्हाला नेमकं काय हा सगळा प्रकार जो बघतोय आपण, काय वाटतं राजकारणा लोकांकडनं काय अपेक्षा आहेत तुमच्या एक सर्वसाधारण नागरिक म्हणून? एक सर्वसाधारण नागरिक म्हणून मी सांगतो की सर, भाऊंनी जो प्रश्न केलेला होता की रक्षाताई हे 10 वर्ष खासदार म्हणून आहेत, परंतु त्यांनी कोचूरमध्ये कोणतंही काम केलेलं नाही. किशोर भाऊंनी जो प्रश्न केला होता तो चांगलाच प्रश्न होता की तुम्ही ना आतापर्यंत जो काम दिलं बा, तुमचं काम एकही काम तरी दाखवा. तर रक्षाताईंनी गाडीत बसण्याऐवजी त्यांना सांगितलं पाहिजे होतं की मी माझ्या खासदारने हे काम दिलं बा, ते काम दिलं. विषय राहिला बेरोजगारीचा, सुशिक्षित बेरोजगारीवर आजपर्यंत कोणताही प्रश्न लोकसभा भवनामध्ये किंवा कोणत्याही दृष्टिकोनातून रक्षाताईंनी संसदेमध्ये मांडलेला नाही. आणि कपाशी, केळीचे भाव आता सध्या 600 रुपये 500 रुपये शेतकऱ्यांचं बरं मोठं नुकसान होऊन राहिलं आहे. तर केळीचे पीक किंवा ज्याला मिळाला त्यालाच मिळाला, स्वतः कोणत्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही. कपाशीला भाव नाही, कोणतेही बरेच शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की जे अद्याप देखील प्रलंबित आहेत. पण हे जे सगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत
त्यामुळे तुमचं गावाचं नाव देखील तितकंच व्हायरल व्हायला लागलं. आमच्या गावाचं नाव त्यांनी खराब केलेलं आहे आता. बरं, खराब केलं. खराब केलं रक्षाताईंनी, दारुडे म्हणून खराब केले त्यांनी. बर, चर्चेत जरी हे गाव आलेलं असलं तरी देखील ज्या भावनेतनं माध्यमांसमोर रक्षा खडसेंनी या गावाच्या व्यक्तींबद्दल दारुडे आहेत असं म्हटलं तर त्यामुळे गावाची देखील बदनामी होती अशी गावकऱ्यांना वाटतंय. काव, तुम्हाला पण असं वाटतं का खरंच तुमचं गावाचं बदनामी झाली? खरंच बदनामी झाली. ताईने काही काही कामच केले नाही. संविधानामध्ये लिहिलंय का असं काही? आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये लिहिलंय का? आज अधिकार आहे माझा, माझा चार प्रश्न विचारायचा अधिकार आहे. तुम्ही खासदार आहे, मी चार प्रश्न विचारलो असं काय संविधानामध्ये लिहिलंय का कधी? की दारुला आहे की कुठे कोणी कोणी पिऊन आला असता शकता, कोणी दारू पिऊन चला त्या अधिकार नाही का त्याला? संविधानामध्ये लिहिलंय का असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी? माझा मतदाराचा हक्क आहे, संविधानामध्ये लिहिलंय, चार प्रश्न विचारायचा हक्क आहे माझा. तुम्ही चार काम सांगा मला ताई, नाव नको खराब करा. आमचं गावांचं नाव खराब होते. संविधानामध्ये आम्हाला प्रश्न विचारण्याचा हक्क आहे, एकंदरीत अशा प्रतिक्रिया या ठिकाणी गावकऱ्यांच्या येऊ लागल्या आहेत. युवकांचा देखील काय प्रश्न आहे ते देखील जाणून घेऊयात. काय वाटतं युवकांना, काय नेमकी अपेक्षा आहेत तुमच्या? नक्कीच या ठिकाणी अपेक्षा आहेत की ताईंनी आजपर्यंत 10 वर्ष ते निवडून आले आहेत, परंतु त्यांनी युवकांसाठी एखादा रोजगार तरी उपलब्ध केला आहे का, हा माझा प्रश्न आहे. आणि शेतकऱ्यांसाठी कुठले प्रश्न त्यांनी उपस्थित केले हा सुद्धा माझा प्रश्न आहे. नक्कीच त्यांनी कुठलाही प्रकारचा विकास या ठिकाणी केलेला नाही. प्रत्येक मतदारामध्ये या प्रकारे शोकांतिका आहे. प्रत्येक मतदार हा आज हवालदिल झालेला आहे की नेमकं यांनी 10 वर्ष निवडून येऊन काय केलं, हाच प्रश्न आता मतदारांपुढे पडलेला आहे. अच्छा, पण मग आता तुमचा जो काही इथं परिसरामध्ये जो काही गोंधळ झाला की ज्याच्यामध्ये माध्यमांसमोर रक्षा खडसेंनी सांगितलं की महिलेसोबत बोलताना तुम्ही भान राखलं पाहिजे किंवा दारू पिऊन तुम्ही अशा प्रकारे विचारणा करतात, तर तो सगळा प्रकार जो आहे एकंदरीत त्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? नक्कीच या ठिकाणी तसं पाहिलं तर कोचूर गाव हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी घडलेलं गाव आहे. शाहू फुले आंबेडकर विचारधारा या गावामध्ये आहे आणि छत्रपतींनी सांगितलं आहे की प्रत्येक स्त्रीचा आपण आदर केला पाहिजे, आदर केला पाहिजे आणि सन्मान केला पाहिजे. तर त्यांना तुम्ही दारुरे म्हणतात हे कुठेतरी शोकांतिका वाटते. अच्छा, एकंदरीत तुम्ही महिला जरी असल्या तरी या संपूर्ण मतदारसंघाचं तुम्ही नेतृत्व करत आहात, त्यामुळे प्रश्न विचारण्याचा आमचा अधिकार आहे असं इथल्या मतदारांचं म्हणणं आहे. आणि प्रश्न तरी आम्ही विचारणार केव्हा? जेव्हा तुम्ही उमेदवारी करता, जेव्हा तुम्ही प्रचाराला येत आहात, तर त्याच वेळी आम्ही प्रश्न विचारला. परंतु तुम्ही अशा प्रकारे गावकऱ्यांची बदनामी करतायत असा संतप्त प्रश्न या ठिकाणी कोचूर गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. या ठिकाणी महागाई खूप वाढलेली आहे. मोदी सरकारने सांगितलं होतं की महागाई आम्ही कमी करणार, पण अशा प्रकारे कुठलीही महागाई इथे कमी झालेली दिसत नाही. तिथे बेरोजगारीचे प्रश्न असतील आणि युवकांचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, असे कुठल्याही प्रकारचे प्रश्न या ठिकाणी सुटलेले नाही. जनता इथे हवालदिल झालेली आहे. नक्कीच रावेर लोकसभेमध्ये बदल हा घडणार आहे आणि परिवर्तन इथे नक्कीच होणार यात शंकाच नाही. रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन हे घडणार आहे व श्रीराम दयाराम पाटील हे उमेदवार या ठिकाणी निश्चितपणे खासदार होतील यात मतदारांमध्ये शंका नाही. परिस्थिती अशी आहे की येणाऱ्या 2024 इलेक्शनला श्रीराम पाटील हे विजय होणार आहे आणि केंद्रात बी सरकार पलटणार आहे असं वाटतं की सगळ्या क्षेत्रामध्ये रोष आहे. शेतकरी असो, शिक्षण क्षेत्रात असो, नोकरदार असो आणि येणाऱ्या म्हणजे महिला सगळ्या बाबतीत रोष आहे. रावेर मतदारसंघात परिस्थिती अशी आहे की दोन्हीदार रक्षाताईला निवडून दिले, त्यानंतर रक्षाताईंनी कोणत्याच क्षेत्रात मी पण एकदा त्यांना संजनी आधारमध्ये प्रश्न विचारला होता की हे लोकांचे पैसे काबर आहेत आणि केंद्रातले, त्याबद्दल बी त्यांनी उलटच उत्तर दिलं होतं मला. ह्या देशामध्ये बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हा देश म्हणजे कोण आहे? संपूर्ण जाती धर्माचा देश आहे. पण ह्या BJP वाल्यांनी एवढं बीज पेरलं आहे की या ठिकाणी धर्माधर्मामध्ये आज सर्व वातावरण बिघडून टाकलं आहे. धर्माधर्मात जातीचे भाग सोडा, पण धर्माधर्मांनी या BJP वाल्यांनी सर्व देशाच्या सत्यानाश लावला आहे. हे सांगता की आम्ही अमुक केलं धमुक केलं, मी आता टीव्हीवर पाहतो म्हणे पाणी पोहोचवलं म्हणे आमच्या घरामध्ये, का आता आतापर्यंत आमच्या घरामध्ये पाणीच नव्हतं, पाणीच नव्हतं. हे म्हणता आम्ही असं केलं,
हे म्हणता आम्ही इलेक्शन देतो. अरे कारे बाबा, तुम्ही 25 करोड लोकांना गरिबीतून बाहेर काढले, मग त्या लोकांना रेशन द्यायची गरजच काय आहे 5 किलो? आणि 5 किलो रेशन देऊन त्यांना तुम्ही विकत घेताय का? आणि तुम्ही शांत बसा, 5 किलो खा आणि शांत बसा. हे BJP वाले म्हणजे काय, लोकांना उल्लू बनवताय. काय करताय? उल्लू बनवताय. यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही. एकंदरीत तुम्हाला या संपूर्ण प्रकाराबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवाज मराठी चॅनल तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भरपूर असं शेअर करा. कोचूरहून अभिजित पाटील, आवाज मराठी, कोचूर.